2021 या वर्षीचा काजूचा सीजन चांगला गेला आणि काजूचं उत्पादनसुद्धा यावर्षी नेहमीपेक्षा जास्त होतं. आंब्याचं उत्पादन थोडं कमी आलं यावर्षी आणि यावर्षी दोन्ही काजू म्हणजे संकरित होते ते काजू आणि जे पारंपरिक गावठी काजू असतात तेसुद्धा चांगले उत्पादन दिलं. परंतु इथे आपल्या इथे काजू आहेत तर त्यांचं संकरित करायचं ते उत्पादन चांगलं येत नाही किंवा ते चांगले येत नाही आहेत तर त्याचं कलम करण्यासाठी मी चाललो आहे. आणि चला बघूया या व्हिडिओमधून. खूप इन्फॉर्मेटिव्ह ही व्हिडिओ असणार आहे, खूप मदत करणार आहे ही व्हिडिओ. आपलं जर काजू येत नसतील किंवा त्या काजूचा कलम करायचा असेल तर ती संपूर्ण माहिती आपल्याला देणार आहेत सचिन आईनकर, जे कोकण कृषी विद्यापीठमध्ये कामाला असतात आणि त्याचबरोबर त्यांनी कोकणामध्ये पहिल्यांदा स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं होतं. ती व्हिडिओसुद्धा तुम्ही बघितली असेल तर ते आपल्याला ह्याची संपूर्ण माहिती देणार आहेत आणि कलम कसा करायचा ते सुद्धा ते आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाची आणि माहितीपूर्ण अशी व्हिडिओ आहे. चला बघूया. काजूचं कलम करायचं आहे त्यासाठी मी चाललो आहे. इथे ज्या काजूंना कलम करायचं आहे ते काही ऑलरेडी कलम केलेले होते पहिल्यांदा, गावठीच काजू होते. परंतु तिकडे आग लागली त्याच्यामुळे ते उत्पादन यायचं बंद झालं, म्हणजे त्यांना उत्पादन चांगलं येत नाही किंवा ते काजूंना मोहरच येत नाही. आणि काही गावठी काजू आहेत त्यांनासुद्धा कलम करायचे आहेत. काजूचा कंपाऊंड दाखवतो मी तुम्हाला. एक एकर जवळजवळची जागा आहे आणि त्याच्यामध्ये 150 काजू आहेत, तर त्यातील गावठी काजू खूप आहेत. तर त्याच्यामुळे ते त्याला कलम करून, कारण उत्पादन त्याच्यापासून येत नाही किंवा कमी येतं, त्याच्यामुळे त्याचं कलम करून ती संकरित जात आहे ती त्याच्यामध्ये लावायची. नमस्कार, आपण घोगलावर आलोत आणि इथे काही काजू होते ज्यांच्यापासून उत्पादन येत नव्हतं, आगीमध्ये ते जळले होते आणि काही गावठी काजू होते. तर त्या काजूंपासून कलम करण्यासाठी, त्या काजूंचे कलम करण्यासाठी सचिन साहेब आपल्यासोबत आहेत. तुम्ही ओळखत असेल, कोकणातील दापोलीमध्ये पहिल्यांदा स्ट्रॉबेरीचा प्रकल्प आहे यांनी केला होता. आपली व्हिडिओसुद्धा तुम्ही, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे तीसुद्धा बघा. तर ते आलेत आपल्याला मदत करायला ह्या काही काजूचे कलम करण्यासाठी. तर सचिन दादा तुमचं स्वागत आहे. तर कशी काय प्रक्रिया असते एक्झॅक्टली हे काजू करण्याची? एक्झॅक्टली म्हणजे हे काजूचं पहिले रोप होतं, हे मोठे, हे रोप मोठी होती. आता ह्याला आपण कपाईस म्हणजे हे कट केलेलं आहे. हे कट साधारणतः हे जानेवारी महिन्यात करायचं असतं. अच्छा. हां, जानेवारी महिन्यामध्ये कट केल्यानंतर त्याला अशी मग नवीन ही पालवी येते आणि ह्या पालवीवरती मग ते बांधायचं. आता ही जी वरची काडी आहे ही आपण मोठ्या झाडांवरून तयार करून आणलेली आहे, म्हणजे तिथे 10-12 दिवस ती डोले चांगले फुगवून होण्यासाठी तिथे अगोदर प्रक्रिया करून आपण ठेवली, नंतर इकडे आता आणून मांडली. पण हे कोणत्या महिन्यामध्ये, जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये तुम्ही हे तोडून ठेवायचे, कट करून ठेवायचे. ते कसे तोडायचे, नॉर्मल कुऱ्हाडीने तोडायचे की? नाही नाही नाही, हे म्हणजे आता हे कसं घास, हे कटर येतात ना, सॉ कटर, त्याने कट केलं तर व्यवस्थित कटिंग होते. आणि हे कट करते याची साल बिल निघता का म्हणा इकडे तिकडे अशी व्यवस्थित कट करायची. आणि त्याच्यानंतर हे काय लावून ठेवलं होतं? त्याला ते नंतर कट केल्यानंतर हे चुना आणि मुरचूत जे मिळतं ते लावून ठेवायचं. त्याच्यानंतर मग हे कलम, त्याचा उपयोग म्हणजे ह्या झाडाला आहे ना कीड वगैरे होत नाही, म्हणजे खोडकिडा असतो. बरोबर, ते लागत नाही. पण हा जो कलम करण्याचा कालावधी आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये हे कट केलं आणि त्याच्यानंतर हा कलम करण्याची योग्य वेळ कोणती असते? त्यानंतर एप्रिल मे, तीन महिन्यामध्ये, तुम्ही मार्च एप्रिल मे मध्ये कधी करू शकताय. हे तुम्ही अगोदर बनवलेत का हे?
हाँ ये स्टिक है ना, ये 10-12 दिवस आधी बनवावे लागतात, त्याच्यानंतर त्याला हे असं हे फुटतात, म्हणजे हे जे डोळे आहेत ना हाँ ते मस्त असं फुटून येतात। हे म्हणजे काजू काजूच्या फांद्याचे तुम्ही काढून ठेवले ते? हो हो, हे वेंगुर्ला काजू नंबर 4 हाँ त्याचे हे काढले। पण ते मोठ्या काजूचे काढले की कसे काढले? मोठे काही प्रक्रिया करायला लागते का? काही प्रक्रिया अशी काय नसते, फक्त ते ज्या काजूवरती फळे येतात ना हे बोंडे येतात त्याच्यावरचे फक्त काढून ठेवतात। काजू येतात मग पण कापायची काही पद्धत आहे का वेगळी? पद्धत म्हणजे कशी असते माहितीये काय, ते आता सध्या म्हणतात हे असं मोठं झाड आहे ना, झाड असलं ना योग्य फांदी एकदम अशी निवडून घ्यायची, आणि ही फांदी आहे समजा तर ही फांदी अशी त्याला अशी करून ठेवायची, आणि मग हे जे समोरचा भाग आहे ना असं कापून ठेवा, मग हिथून त्याला डोले फुटून येतात बरोबर, आणि मग ते 10-12 दिवसानंतर आल्यानंतर मग इथे कट करून पंधरा तशी ठेवायची झाडावर, अशी झाडावरच ठेवायची असं आहे, त्यानंतर कट करून त्यानंतर मग ती कट करून मग ते बांधायला घ्यायचं, त्याला पाचर केलं म्हणतात। पाचर हां, मग कुठली जात आहे आता तुम्ही? काजू नंबर वेंगुर्ला काजू 4 असं आहे, ही काढली याच्यावरती अशी बांधून घ्यायची, येते ना हे बांधल्यानंतर हे साधारणतः 8-10 दिवसामध्ये ह्याला हे कोंब फुटायला सुरुवात होते। उत्पादन वेंगुर्ल्याचं उत्पादन कसं असतं? म्हणजे वेंगुर्ल्याचं उत्पादन म्हणजे असं आहे, आता ही झाडं लवकर होतात, ही जे कोपाईस किल्ले आहेत ही लवकर होतात असं आहे, म्हणजे ही आता पुढच्या वर्षी याच्यावरती बिया येतील, एका वर्षानंतर लगेच, एक वर्षानंतर, आणि जे आपण लागवड करतो त्याला 2-3 वर्ष जातात असं आहे। आणि हा कुठला हा आपला रोप आहे गावठी? नाही, आणि हे रोप याला कशी ह्या पानाला फरक येतो, हे लहान असतोरी असतं, ह्याला टोप असते, हे ह्या पानात नाही ना, हे गावठी आहे, ह्या पानात नाही, ह्या पानात येते खूप फरक असतो। हे वेंगुर्ला आहे ना? हां, हे वेंगुर्ला 4 आहे, जंगली आहे।